एक कोणतरी निर्बुद्ध निर्बुद्धच बोलायला पाहिजे, कारण अशी माणसं निर्बुद्धच्या शिवाय मला दुसरा शब्द सुचत नाही. माझं काय म्हणणं आहे की कोणी कोणाला काय मानायचा याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी कोणाला देव मानत असेल बाबा तो तुझा आणि त्याचा प्रश्न आहे, मी नाही त्याच्यामध्ये येऊ शकत, येऊ इच्छितच नाही आहे. म्हणजे जर कोणी मोदींना देव मानत असतील माना, माझं काही म्हणणं नाही, पण तुम्ही त्यांची तुलना आमच्या दैवताबद्दल करू नका. हे आमचं दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे, आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराजांबरोबर करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत, निर्बुद्ध आहेत. काय एक तरी मला साम्य दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज जे ज्यांच्या आज्ञापत्रात लिहिलेलं होतं की याद राखा, आपल्या सगळ्या सरदारांना वगैरे लिहिलं होतं, मावळ्यांना सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लागला तर याद राख, आणि माझा शेतकरी आत्महत्या करतोय, महाराष्ट्रामध्ये आत्महत्या वाढत आहेत, त्याला आपत्ती काळामध्ये मदत मिळत नाही आहे, पीक विमा योजना ती मिळत नाही आहे, संकटामध्ये धावून येईल असं काही होत नाही आहे, जनधन योजनेचं काही जनगणमनच झालेलं आहे, काही त्याच्यात काही मिळतच नाही आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी असेल, मग तो रांजाचा पाटील असेल, आणखीन कोणी असेल, ज्यांनी ज्यांनी महिलांची विटंबना केली त्याला कठोर शासन, त्याचे हातपाय तोडून त्यांनी शासन केलेलं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आम्ही म्हणतो ती शिवशाही. आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही तुलना करतायत, मणिपूरमध्ये अजूनही जात नाही, दोन महिलांची विटंबना झाली, काय काय केलं, ते अंगावरती काटा येतो, ते म्हणजे बघायला बघत पण नाही, बघितलं पण नाही आणि ऐकवत पण नाही. पण एवढं होऊन सुद्धा जी व्यक्ती त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही, तिकडे जायला तयार नाही, ती महाराजांच्या बरोबरीची होऊ शकते. आणि मग मी म्हणतो ते पुन्हा सांगतो की जे कोणी कोणाची तुलना महाराजांबरोबर बोलत असतील ते कोणी असले तरी निर्बुद्ध आहेत, बिंडोक आहेत, बिंडोक आहेत, कोणी असतील ते.